पुण्यातलं लसीकरण केंद्र आज बंद आहे. सरकारकडून लस पुरवठा झालेला नाही. केंद्राकडून मिळालेल्या 38,000 लसी संपल्या आहेत, त्यामुळे लसीकरण केंद्र बंद आहे. मुंबईबरोबरच सध्या पुण्यात सुद्धा लसींचा मोठा तुटवडा भासतोय, त्यामुळे आज पुण्यातली लसीकरण केंद्र बंद राहतील. काल दिवसभरात 13,000 अधिक जणांचं लसीकरण पार पडलंय, तर आतापर्यंत 8,000 अधिक नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालंय. केंद्राकडून अजूनही लसींचा पुरवठा झाला नाहीये, त्यामुळे पुण्यातली लसीकरण केंद्र आज बंद ठेवावी लागत आहेत. आतापर्यंत 8,000 अधिक नागरिकांचं लसीकरण झालेलं आहे, पण आता आज लसी नसल्यामुळे केंद्र बंद राहणार आहेत. विठू माऊलीचा गजर म्हणजे कोरोना प्रतिबंधक लसीच्या किमती ठरवण्यासाठी काय निकष लावले याची विचारणा सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारकडे केली आहे. कोरोना संबंधीच्या सुमोटो याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं हा सवाल केला. सोबतच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारांकडे आरोग्यविषयक काय पायाभूत सुविधा आहेत यासंबंधी येत्या गुरुवारपर्यंत माहिती देण्याचे निर्देशही न्यायालयानं राज्य सरकारांना दिले. मुंबईतल्या दहिसरमध्ये काल लस घेण्यासाठी बरीच गर्दी झाली होती, पण पुरेसा साठा उपलब्ध नव्हता. सकाळपासून तास दोन तास रांगेत उभं राहिल्यानंतरही अनेकांना लस न घेताच परतावं लागलं. मुंबईतल्या मुलुंडमधल्या पीके रोडवरच्या लसीकरण केंद्रावर मंगळवारी लसीकरणाचा पुरता फज्जा उडाला. पहाटेपासून नागरिक रांगेत उभे होते, पण तब्बल 6 तास वाट पाहूनही लस घेत न घेताच अनेकांना घरी जावं लागलं. नागरिकांसाठी बसण्याची आणि पाणी पिण्याचीही व्यवस्था या ठिकाणी नव्हती. काल दिवसभरात राज्यामध्ये कोरोनाचे 66,358 नवे रुग्ण आढळलेत, तर दिवसभरात 895 रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांचा आजवरचा हा उच्चांकी आकडा आहे. सध्या राज्यामध्ये 6,72,000 ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत, तर दिवसभरामध्ये 67,752 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. मुंबईमध्ये 4,014 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, तर 59 रुग्णांचा मृत्यू झाला. गेल्या 5 दिवसांपासून रुग्णसंख्या कमालीची घटली आहे, मात्र चाचण्यांचं प्रमाण घटल्यामुळेच रुग्णसंख्या घटल्याचं चित्र दिसतंय. 45,000 जास्त होणाऱ्या चाचण्या आता 30,000 आसपास आल्यात, त्यामुळेच रुग्णसंख्या कमी झाली की काय असा प्रश्न उपस्थित होतोय. वाशिमच्या रिसोडमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन आले असल्याची माहिती मिळताच कोरोना बाधितांच्या नातेवाईकांनी रिसोडमधल्या श्री मेडिकलवर एकच गर्दी केली. प्रिस्क्रिप्शनसह नागरिकांनी लांबच लांब रांगा लावल्या, त्या नादात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. गर्दी इतकी वाढली की शेवटी पोलिसांना यावं लागलं. कल्याण डोंबिवलीत रेमडेसिवीरची टंचाई निर्माण झाली आहे. महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये रेमडेसिवीर बाहेरून आणायला रुग्णांच्या नातेवाईकांना सांगितलं जाते, त्यामुळे कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. भंडाऱ्याची उधळण म्हणजे